नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह फार्मा मध्ये तुमचं स्वागत आहे. आज जो उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी जी कॉन्फरन्स घेतली आणि कॉन्फरन्स घेतल्याच्या नंतर त्यांनी जे निर्णय जाहीर केले तर बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून पण कन्फ्युजन त्याच्यामध्ये आहे. तर मी एक तुम्हाला त्या निर्णयाबद्दल थोडीशी चर्चा करणार आहे शॉर्टमध्ये. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी हे सांगतोय की फार्मसी जे आहे फील्ड, डिप्लोमा आणि डिग्री, ओके, हे जे दोन्ही फील्ड आहे हे टेक्निकल शी रिलेटेड आहे. डीटीईशी आपण रिलेटेड आहोत, एमएसबीटीशी रिलेटेड आहोत. त्याच्यामुळे एखाद्या वर्तमानपत्रामध्ये मेडिकल जर आलं की मेडिकल बद्दल हा निर्णय नाहीये, म्हणजे याचा अर्थ फार्मसी नाहीये त्याच्यामध्ये. मेडिकलमध्ये डॉक्टर्स वगैरे आणि नर्सिंग जे डिपार्टमेंट आहेत ते मेडिकल फील्डमध्ये येतात. डीएमईएच्या अंडरखाली ते येतात, डायरेक्टर ऑफ मेडिकल अँड एज्युकेशन रिसर्चच्या. आपण जो आहोत तो टेक्निकलमध्ये येतो. म्हणून आजचा जो त्यांनी जे आज काही निर्णय सांगितले ते आपल्याला 100% लागू होतील, पण पुढचे जे बोर्डाचे नोटिफिकेशन येतील त्याच्यावरती बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील आपल्याला, की आपला एक्झाम पॅटर्न असेल, इंटरनल असेसमेंट असेल, काय आहे, ओके, तर हे क्लिअर होतील सगळे एक्झॅक्टली आपल्याला नेमकं काय. पण आजचे निर्णय आपल्याला लागू आहे, त्याच्यानुसार फर्स्ट इयर जे आहे त्याची परीक्षा होणार नाहीये, अंतिम वर्षाची परीक्षा होणार आहे. म्हणजेच डिप्लोमा असेल सेकंड इयर त्यांची परीक्षा होणार आहे, डिग्री फायनल इयर असेल त्यांची परीक्षा होणार आहे, एम पॉम सेकंड इयर असेल त्यांची परीक्षा होणार आहे. तसेच या पद्धतीचे जे काही कोर्स असतील, मग पॉलिटेक्निक असेल 3 वर्षाचा कोर्स, त्याची अंतिम वर्ष म्हणजे थर्ड इयरची परीक्षा होणार आहे. डिफार्मसी हा 2 वर्षाचा, त्याचा अंतिम वर्ष म्हणजे सेकंड इयर, त्यांची परीक्षा होणार आहे. ठीक आहे, आता ही परीक्षा एमसीक्यू पद्धतीने पण घ्यायला त्यांनी सांगितली. ओएमआरचे कोणता निर्णय आहे ते आता बोर्ड डिक्लेअर करेल. पण आता तुम्हाला मी एक्झॅक्टली सांगणार आहे, बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला हे कन्फ्युजन दूर होईल. आता मी तुम्हाला हे ट्विटर दिसतंय तुम्हाला इथं, तर ट्विटर हँडलवरती जे आपले शासनाचे जे ट्विटर हँडल आहे, बघा तुम्हाला इथं लक्षात येईल. तर मी उदय सामंत जे आपले मंत्री आहेत त्यांचं जे आपलं खातं आहे, मिनिस्टर ऑफ दी हेल्थ अँड टेक्निकल एज्युकेशन, बघा त्यांचे जे ते मिनिस्टर आहेत त्यांनी त्यांच्या ह्याच्यावरती जे दिलंय, ओके, किती 2 तासापूर्वी जे त्यांनी शेअर केले आपल्या ट्विटर हँडलवरती, तर एक्झॅक्टली मी तुम्हाला काय करतोय त्याच्यावरती त्या ट्विटर हँडलवरती मी एक्झॅक्टली आलोय आणि ती तुम्हाला मी एक्झॅक्टली सांगणार आहे की त्यांनी जी प्रेस आज घेतली तर त्या प्रेसच्या बाबतीमध्ये काय त्यांनी ते रिलीज केले त्यांच्या ट्विटरवरती, तर ते तुम्हाला दाखवते, बघा आता. ओके, सगळ्यात महत्वाचं कोविड-19 प्रादुर्भावामुळे व तदानुषंगाने झालेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील सर्व अकृषक विद्यापीठाच्या, बघा अकृषक म्हणजे अॅग्रिकल्चर साठी हे निर्णय लागू नाहीये, आणि मेडिकल म्हणजे डीएमईआर ते वेगळं खातं आहे, ओके, त्याच्यासाठी हे लागू नाहीये. ते सोडून बाकीचे जे आहेत सगळ्या विद्यापीठ त्यांना हे लागू आहे. ओके, टेक्निकल पण आलं त्याच्यामध्ये, ठीक आहे, आणि बाकी बीए, बीएससी, बीकॉम हे सुद्धा आले. फक्त मेडिकल म्हणजे एमबीबीएस, नर्सिंग, ओके, किंवा आयुर्वेदा वगैरे ते त्यांना नाहीये लागू, त्यांचं वेगळे, आणि अॅग्रिकल्चरवाल्याचे, या दोन्हीला लागू नाहीये हे, बाकी सगळ्यांना लागू आहे. बघा आता परीक्षेच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्यासाठी माननीय मंत्री व एकदा मी फ्लाईट मोड करून ठेवतो, बरेच कॉल येतात मध्येच, ठीक आहे, बघा. माननीय मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांनी गठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीने सादर केलेल्या अहवालातील ठळक शिफारसी, ओके, ठळक शिफारसी काय आहेत बघा. अंतिम वर्ष म्हणजे शेवटचं वर्ष म्हणजे फायनल इयर वगळता बघा, अंतिम वर्ष कोणाचं, पदवी का म्हणजे डिप्लोमावाले, पदवी म्हणजे डिग्रीवाले, पदव्युत्तर म्हणजे पीजी, यांचं शेवटचं वर्ष वगळता बाकीचे सगळे वर्ष म्हणजे कोणते, डिप्लोमा असेल 2 वर्षाचा त्याचं फर्स्ट इयर, सेकंड इयर म्हणजे अंतिम झाला, डिप्लोमा असेल 3 वर्षाचा तर त्याचं फर्स्ट इयर आणि सेकंड इयर, ओके, आणि फायनल इयर असेल तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, आणि एम फॉर्म असेल तर फर्स्ट इयर. या सर्व वर्गाच्या विद्यार्थ्याचे एकूण मूल्यमापन हे 50% अंतर्गत मूल्यमापन, इंटरनलवर 50% राहील, काय जे इंटरनल असेल आधारित, आणि 50% पूर्वीच्या सत्रातील परीक्षेचे गुण या आधारावर आहेत. लक्षात आलं, म्हणजे बघा एखादा विद्यार्थी सेकंड इयरला आहे तर त्याला फर्स्ट इयरच्या मार्कानुसार, फर्स्ट इयरला आहे तर मग आता 12वीचे करणार का, ओके, तर हे जे आहे हे कन्फ्युजन जे आहे ते एक्झॅक्टली नोटिफिकेशन आले असतं. तर इंटरनल 50, ओके, आणि मागच्या वर्षीचे 50 अशानुसार ग्रेड ठरवणार, आणि त्या ग्रेडनुसार काय मिळणार, मार्किंग सिस्टम ठरणार. आता ग्रेड कसे असणार, काय असणार, हे काय ह्याच्यात उल्लेख नाहीये, त्यामुळे बरेच विद्यार्थी विचारतात सर ग्रेड काय आहेत, तर ते आपण आता सांगू शकत ग्रेड काय, ते एक्झॅक्टली आता आपलं बोर्ड ठरवेल की ग्रेड काय. पण यांची परीक्षा होणार नाही, कोणाची होणार नाही, बघा आता कन्फ्युजन करू नका. डिप्लोमा फर्स्ट इयरवाले, डिग्री असेल
डिग्रीचं फर्स्ट इयर, डिग्री जर 4 वर्षाचा असेल तर फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर वाले यांची होणार नाही. डिप्लोमा जर 3 वर्षाचा असेल तर फर्स्ट इयर सेकंड इयरची होणार नाही. डिप्लोमा जर 2 वर्षाचा असेल तर फर्स्ट इयरची होणार नाही, ओके, सेकंड इयरची होणार. आता पीजी जर 2 वर्षाचा पीजी तर फर्स्ट इयरची होणार, सेकंड इयरची होणार नाही. तर ज्यांची परीक्षा होणार नाही त्यांचं मूल्यमापन कसं होईल? अंतर्गत 50% आणि मागच्या वर्षीचे 50%. आता फर्स्ट इयर वाले म्हणतील आम्हाला मागच्या वर्षीच का 12वी पकडणार का, तर ते काय पकडणार ते आता बोर्ड आणि जे विद्यापीठ आहे ते फायनल करतील. ठीक आहे, ते नोटिफिकेशनची आपण वाट बघू एक्झॅक्टली ते काय असणार आहे पुढची रणनीती. पण यांची परीक्षा होणार नाही हे ह्याच्यात सांगितलं आलंय, हे त्यांच्या ट्विटर हँडलवरचं आहे, माझ्या मनाचं नाही. ओके, त्याच्यानंतर बघा आता पुढचं. एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयात ग्रेड वाढवायचे असल्यास पुढील सत्रात परीक्षा देण्याची तरतूद आहे. ओके, म्हणजे जेव्हा नंतर परीक्षा होतील, पुढचं सत्र जेव्हा चालू होईल त्याचं दुसरं वर्ष, तर तेव्हा त्याला परीक्षा तिथं काय करता येईल, डबल देता येईल जर त्याला ह्यावेळेस ग्रेड कमी पडले असतील तर. ठीक आहे, तर हे एक त्याच्यात सांगितलंय. आता अजून इथं कन्फ्युजन आहे बऱ्याच विद्यार्थ्याला की आम्ही सगळेच नापास आहोत, सगळे विषय गेलेत आमच्या फर्स्ट इयरला, 4 गेलेत 5 गेलेत, तर त्याच्या बाबतीमध्ये काय आहे, तर ती पण आता एक्झॅक्टली नोटिफिकेशन आल्यावर कळेल बोर्डाचं आणि युनिव्हर्सिटीचं. ठीक आहे, त्या बाबतीत काय निर्णय आहे तर ते तेव्हाच कळेल आपल्याला. त्याच्यानंतर एखाद्या विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी असेल तर कॅरी फॉरवर्डला मान्यता. बघा, समजा आता 2 विषयाला येते किती असते फर्स्ट इयरला, तर सेकंड इयरला जाऊ शकतो, तर तशी सोय आहे, कॅरी फॉरवर्डची सोय आहे. ठीक आहे, तर एक काय किती विषय गेल्याच्या नंतर कॅरी फॉरवर्ड होईल त्याच्या बाबतीत मी निर्णय बोर्ड सांगेल आपल्याला की नेमकं ग्रेडमध्ये एवढे ग्रेड कमी आले तर पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड किंवा काय आहे ते एक्झॅक्टली करेल. पण जे फर्स्ट इयरला आता आहेत प्युअर ते डायरेक्टली सेकंड इयरला जाणार आणि त्यांचं ग्रेड सिस्टीमनुसार होणार. ठीक आहे, त्यांची परीक्षा होणार नाही, ग्रेडिंगनुसार त्यांचं होईल. ग्रेड जर कमी आले तर पुढच्या वेळेस ग्रेड पण वाढवता येतील. ओके, एखादा विचार करेल की आम्ही ग्रेडनुसार सगळेच नापास झालो तर काय होईल, तर ह्या बाबतीतला उल्लेख ह्याच्यामध्ये काय नाहीये, ते आपल्याला नंतर एक्झॅक्टली कळेल. ठीक आहे, की काय होणार आहे पुढे बघा. एखाद्या विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला कॅरी फॉरवर्ड, तर 4 नंबर बघा, लॉकडाऊन कालावधी हा विद्यार्थी किंवा संशोधक यांना आवश्यक असलेल्या उपस्थितीच्या कालावधीसाठी उपस्थित मानण्यात येईल. बघा, म्हणजे जर अटेंडन्स कमी भरत असेल तर त्यांना उपस्थित मानण्यात येईल. ह्या लॉकडाऊनचा काळ तो प्रेझेंट होते असं कन्सिडर करण्यात येईल, म्हणजे त्याचं नुकसान होणार नाहीये. अंतिम वर्ष बघा, त्याच्यात पदविका, पदवी आणि पदव्युत्तर, डिप्लोमा, डिग्री आणि पीजी या 1 जुलै ते 31 जुलैच्या कालावधीत घेण्यात येणार आहे. यांच्या परीक्षा कधी घेण्यात येणार आहेत? 1 जुलै ते 31 जुलै, हे आताच्या सिनेरीनुसार सांगितले, सध्याच्या सिच्युएशननुसार 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान होईल. नंतर काय बदल होतील तर त्याच्यानुसार टाइम टू टाइम चेंज होईल. बघा, अंतिम वर्षाची परीक्षा कोणाची, डिप्लोमा असेल तर सेकंड इयर आपली, डिप्लोमा फार्मसीवाल्याची सेकंड इयरची, बीफॉर्म असेल तर फायनल इयरची, पीजी असेल तर त्याची सेकंड इयरची. ओके, त्यांची परीक्षा एमसीक्यू किंवा ओएमआर पद्धतीने किंवा ओपन बुक परीक्षा किंवा ओपन चॉईसेस प्रेझेंटेशन असेसमेंट ह्या कोणत्याही पद्धतीने घेण्यात येईल. आता बोर्ड ठरवेल किंवा विद्यापीठ ठरवेल की नेमकी कोणत्या पद्धतीने परीक्षा घ्यायची, ती आता विद्यापीठ नोटिफिकेशन ते काढतील आता. ठीक आहे, यांनी याच्यात दिलेलं नाहीये, त्यामुळे बरेच विद्यार्थी आता कन्फ्युजन मध्ये की काय होणार आहे, तर आता बोर्डाच्या नोटिफिकेशनची वाट बघावं लागेल आपल्याला की आपली परीक्षा एमसीक्यू होणार आहे का, अजून काय होणार आहे का, कशी होणार आहे. पण परीक्षा सेकंड इयरची होणार, ओके, सेकंड इयरची परीक्षा होणार, तर ती आता बोर्ड आपल्याला आपल्याला सांगेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, 13 मार्च 2020 पर्यंत नियमित वर्ग अध्ययनातून पूर्ण झालेला अभ्यासक्रम अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी काय झालेला जाणार आहे. ओके, म्हणजे समजा 90% अभ्यासक्रम झाला असेल 13 मार्चपर्यंत, तर 90%चा अभ्यासक्रम ग्राह्य धरण्यात येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, पीएचडी एमफिल थेसिस सादरीकरणासाठी 6 महिने मुदत वाढ मिळाली आहे. ठीक आहे, एक्सटेंड टाइम मिळाला आहे 6 महिने यांना सबमिशनसाठी. बघा, पीएचडी एमफिल वायवा व्हॉइस परीक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणार आहे. ठीक आहे, त्यांचे जे काही वायवा वगैरे असतील ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भात मार्गदर्शन मिळावे यासाठी तक्रार निवारण कक्ष व हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. ठीक आहे, एक नंबर मिळेल आता, त्या नंबरवरती आपण तक्रार करू शकतो किंवा आपल्याला काय कन्फ्युजन असेल ते विचारू शकतो. ठीक आहे, जूनच्या अंतिम आठवड्यात पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सूचना देण्यात येतील. कौशल्य दिले अंतिम वर्ष परीक्षेबाबत बघा, म्हणजे याचा अर्थ जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये परत आढावा घेणार की कशी परिस्थिती आहे आणि फायनल इयरचं काय करायचं. ओके, ते नंतर परत जूनच्या आढावा, सध्या तर फायनल इयरची परीक्षा होणार आहे. ओके, ती कशी होणार आहे ती आता बोर्ड ठरवेल आपल्याला, ओएमआर घ्यायची आहे का एमसीक्यू घ्यायची आहे का ओपन बुक घ्यायची आहे, काय घ्यायची नेमकं ते बोर्ड ठरवेल. ठीक आहे, पण फर्स्ट इयरच्या बाबतीत डिप्लोमा फर्स्ट इयर असेल, डिग्रीच्या फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर असेल आणि एमफॉर्मचं फर्स्ट इयर असेल, यांच्या बाबतीत फायनल आहे की
त्यांचं इंटरनल असेसमेंट आणि मागच्या वर्षाच्या असेसमेंटवर ग्रेडिंग ठरणार, ठीक आहे, हे त्यांचं फिक्स आहे. नंतर पदवीपूर्ण अभ्यासक्रमासाठी सीईटीची जी परीक्षा आहे ते 1 ते 19 जुलै म्हणजे डिग्रीच्या अभ्यासक्रमासाठी, आणि पीजीसाठीची जी सीईटी आहे ते 20 ते 31 जुलै दरम्यान होणार आहे, ठीक आहे. त्याच्या बाबतीत परत अजून नोटिफिकेशन येतील. आज जे होतं ते ओव्हरऑल आढावा होता त्यांचा की नेमकं एक्झॅक्टली काय काय करणार. आता प्रत्येक विद्यापीठात त्या कामाला लागले असतील आणि त्याच्यानुसार ते आता सगळे नोटिफिकेशन आणि टाइम टेबल त्याच्यानुसार तयार करतील, त्यामुळे आपल्याला थोडी वाट बघावी लागेल. आता अंतिम वर्ष व बॅकलॉगच्या परीक्षा 15 ऑगस्ट 2020 पर्यंत होतील. बघा, फायनल इयरच्या परीक्षा आणि बॅकलॉगची पण परीक्षेचा उल्लेख केला इथं, ठीक आहे. म्हणजे बॅकलॉगवाले जे आहेत त्यांच्या पण परीक्षा आणि फायनल इयरच्या परीक्षा 15 ऑगस्ट 2020 पर्यंत घेण्यात येतील, ठीक आहे. 15 ऑगस्ट 2020 पर्यंत त्यांच्या परीक्षा बॅकलॉगवाल्याच्या घेण्यात येतील. अंतिम वर्ष आणि बॅकलॉगच्या परीक्षेचा निकाल, सॉरी अंतिम परीक्षा आणि बॅकलॉग परीक्षेचा निकाल म्हणते, ठीक आहे. जे काय बॅकलॉगच्या परीक्षेचा निकाल आहे तो 15 ऑगस्ट 2020 पर्यंत निकाल लागेल, ठीक आहे. हे बघा, अजून याच्यात बरेच कन्फ्युजन आहेत की एक्झॅक्टली सगळेच फेल झाले तर काय करायचं. फर्स्ट इयरला फेल असेल त्यांना सेकंड इयर, तर नोटिफिकेशन नुसार आता आपल्याला ते फायनल ठरवावं लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, शैक्षणिक वर्ष 2020 आणि 2021 ला सुरुवात कधी होणार आहे. प्रथम वर्ष डिप्लोमा डिग्री आणि पीजीचं 1 सप्टेंबर 2020 पासून, आणि प्रथम वर्ष वगैरे बाकीचे जे वर्ष आहेत सेकंड थर्ड फायनल जे काय असतील डिग्री डिप्लोमा आणि पीजीचे ते 1 ऑगस्ट 2020 ह्याच्यापासून काय होईल पुढचं वर्ष चालू होईल. हे बघा, अंतिम वर्ष व बॅकलॉगच्या परीक्षेचे निकाल 15 ऑगस्ट 2020 पर्यंत काय करायचे लावायचे, म्हणजे 1 ऑगस्टला चालू होणार आणि 15 ऑगस्टपर्यंत काय लागणार त्याचे जे काय परीक्षा झालेल्या असतील, ओके, आणि बॅकलॉगच्या काय परीक्षा असतील ते सगळ्यांचे रिझल्ट, म्हणजे बॅकलॉगची परीक्षा पण त्याच्यासोबत होणार आहे असा त्याचा अर्थ होतो, ठीक आहे. पण अजून क्लिअरिफाय होईल नोटिफिकेशन आल्याच्या नंतर, ठीक आहे. नोटिफिकेशन आल्याच्या नंतर काय होईल एक्झॅक्टली आपल्याला कळेल. हे जे आहे ट्विटर, त्यांच्या ट्विटर हँडलवरती हे त्यांनी पब्लिश केले, मी ते तुम्हाला एक्झॅक्ट सांगितलं. कन्फ्युजन करू नका, आपण टेक्निकल फील्डमध्ये आहोत, बऱ्याच जणांना की निर्णय लागू नाही, पण आता ते पुढचं नोटिफिकेशनची वाट बघू की एक्झॅक्टली इंटरनल असेसमेंट कसं होतं, काय होतं, ओके, ग्रेडिंग कसे ठरते, कोणत्या पद्धतीची ग्रेडिंग असेल, हे काय आताच कोणाला माहीत नाहीये की ग्रेडिंग. पण फायनल इयरची जी एक्झाम आहे डिप्लोमा सेकंड इयर, बीफार्म फायनल इयर, पीजी फायनल इयर, ह्याची एमसीक्यू पण होऊ शकते, ओके, त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने ओएमआर होऊ शकते, ओपन बुक होऊ शकते, ओपन चॉईसेस होऊ शकतं, प्रेझेंट काय होईल ते बोर्ड सांगेल आता, ठीक आहे. काय होईल ते बोर्ड आपल्याला सांगेल काही, किंवा थिअरीच होईल, ओके, थिअरी होईल की अजून काय होईल, तर ह्याच्या बाबतीत काय जे असेल निर्णय ते आता बोर्डाची आपल्याला निर्णयाची वाट बघावं लागेल, ओके. आता आपण ते कोणीही निर्णय सांगू शकत नाही, तर बोर्ड आपल्याला सांगेल, ठीक आहे. तर तुम्हाला याच्यावर लक्षात आले असेल की फर्स्ट इयर, बघा परत एकदा सांगतोय, फर्स्ट इयर डिप्लोमा असेल 2 वर्षाचा तर त्याचं फर्स्ट इयर, सेकंड इयरची होणार परीक्षा फर्स्ट इयरची नाही होणार. डिग्री असेल 4 वर्षाची तर फायनलची होणार, पहिल्या 3 वर्षाची परीक्षा नाही होणार, इंटरनल असेसमेंट आणि मागच्या वर्षीच्या बेसिसवर होणार त्याचं सगळं ग्रेडिंग होणार. एम फार्म असेल किंवा पीजी कोर्स असेल एखादा तर त्याच्या फर्स्ट इयरची नाही होणार, सेकंड इयरची होणार, ओके, हे क्लिअर आहे. आता असं राहील शेड्यूल, तर पुढचं काय नोटिफिकेशन शासन देतं त्याच्या नियमानुसार आणि बोर्ड देईल त्याच्यानुसार पुढचं ठरेल. आता बोर्डाच्या नोटिफिकेशनची वाट बघू, विद्यापीठाच्या नोटिफिकेशनची वाट बघू, त्याच्यानुसार बाकीच्या गोष्टी ठरतील, ठीक आहे. अफवांना बळी पडू नका, आणि आपण टेक्निकल फील्डमध्ये आहोत, फार्मसी वगैरे, ठीक आहे, अजून भरपूर कोर्सेस टेक्निकल एमएसबीटीच्या अंडरखाली येतात, ठीक आहे. सो थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि सर्व ऐकून घेतल्याबद्दल, थँक्स वन्स अगेन.